राष्ट्रपिता महात्मा गांधी की 153वीं जयंती के अवसर पर उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने वर्धा में महात्मा गांधी के निवास सेवाग्राम आश्रम का दौरा किया। इस अवसर पर सांस्कृतिक मामलों के मंत्री सुधीर मुनगंटीवार, राजस्व मंत्री राधाकृष्ण विखे पाटिल, सांसद रामदास टडास, विधायक सर्वश्री रामदास अत्वकर, डॉक्टर इस अवसर पर पंकज भोया, समीर कुनावर, दादाराव केचे, सेवाग्राम आश्रम फाउंडेशन के अध्यक्ष TRN प्रभु, जिला कलेक्टर राहुल कार्डिले, जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे सहित अन्य अधिकारी उपस्थित थे। उपस्थित लोगों ने बापू कुटी का भी दौरा किया और महात्मा गांधी की स्मृति में श्रद्धांजलि अर्पित की। इस अवसर पर सेवाग्राम आश्रम फाउंडेशन की ओर से उप मुख्यमंत्री फडणवीस का माल्यार्पण कर स्वागत किया गया। उसके बाद उन्होंने बापू कुटी का दौरा किया और महात्मा गांधी की स्मृति में प्रार्थना की। राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्यांनी खऱ्या अर्थाने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिली आणि ग्रामोद्धाराचा मंत्र दिला, आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सेवाग्राम मध्ये बापू कुटी मध्ये येऊन आज त्यांना वंदन करताना मला अतिशय समाधान वाटत आहे। मला असं वाटतं की ही जी भूमी आहे ही प्रेरणा भूमी आहे, ऊर्जा भूमी आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर देशाच्या प्रति आपली प्रतिबद्धता ही पुन्हा एकदा दृढ होते आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी आलो आहोत। आज राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता असा जो पंधरवडा आम्ही घेतला होता त्या पंधरवड्याचा समारोप आहे आणि वर्धा जिल्ह्यामध्ये मला अतिशय आनंद आहे की जवळजवळ 2.5 लाख लोकांना थेट वेगवेगळ्या प्रकारचे फायदे या पंधरवाड्यामध्ये या ठिकाणी मिळालेले आहेत। 17 सप्टेंबरला माननीय मोदीजींच्या जन्मदिनी आम्ही तो सुरू केला आणि आज राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या निमित्ताने आम्ही त्याचा समारोप करतोय। आज या निमित्ताने मी राष्ट्रपित्यांना वंदन करतो, त्याचप्रमाणे लाल बहादूर शास्त्रीजींना देखील आज मी वंदन करतो। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।